काय दिसा एक्चुअली फ्यू इयर्स बॅक बूल ट्रॉलिंग रेंपण झालेलें आसा, पूण फाटल्या 2 वर्सां हें बूल ट्रॉलिंग इज गॉन टू अ नेक्स्ट लेवल. पयले ते इझेडान बूल ट्रॉलिंग करताले, आतां ते टॅरिटोरियल वॉटरान करता, एन्ड आतां ते 5 नॉटिकल भितोरूय फिशींग करता. आजून पासून पयलें जाल्यार प्रेजेंट पयलें जाल्यार रायट नाव आजून पासून फिशींग बूल ट्रॉलिंग चालू आहा फूल स्विंग. डिपार्टमेंट कांय एक्शन घेयना. सो आमी क्वेश्चन करता डिपार्टमेंटाक की तुमी हे बूल ट्रॉलिंगाचेर मालपे फिशींगाचेर एक्शन कित्याक घेयना. पूण हेजेर डिपार्टमेंट क्लियरली दाखयता की तेंचो भितर आनी मालपे बोटा भितर एक म्युच्युअल अंडरस्टँडींग आसा, आनी ह्या कारणा खातीर डिपार्टमेंट एक्शन घेयना. आतां एक्शन तेंच्यांनी 2 बोट खंय कुटुंबांना दवरलेले. आतां कुटुंबान अशें आयकलां की हे दोनूय बोट्यो अंडर वेल्यू करून फायन तेंचो कमी केला. पूण हे आयज तो डिपार्टमेंट जो आसा हो डिपार्टमेंट गोंयचे फिशरमॅना लागून हो डिपार्टमेंट आसा, हे मालपे फिशरमॅना लागून न्हू. आनी ह्या डिपार्टमेंटान जोरी आयज तेंकोडेन मेकनिजम आहा बोट दवरपाक, पूण तेंकोडेन बोट दवरपाक जायना. आनी गोंयचे फिशरमॅन रिस्क घेवन हे बोटी दवरून हाडटा तोडेक, आनी हे बोट्यो तलवार बी घेवन तेंकां एटॅक बी करपाक येता. फाल्यां कितें अनटोवर्ड एक्सिडंट जालें, कोण आसतलो रिस्पॉन्सिबल हेजेर? सो डिपार्टमेंटान हेजेर चौकोणी काडपाक जाय. त्या भायर होम मिनिस्ट्री आसा. आयज भायले बोट इतले भितर लागीं येता, फाल्यां ते वेपन घेवन, फाल्यां टॅररिस्ट येतले, फाल्यां ड्रग्स घेवन येतले, आनी गोंयची आख्खी इकॉनॉमी आनी एक आख्खी ट्युरिस्ट स्टेटाची हेंच फूल हालयतले. पूण हे होम मिनिस्ट्री करता कितें? तुमी एक बोटीचे एक्शन घेवपाक जाय जाल्यार फाल्यां गोंयचे लोकांचे लायफ रिस्कान तुमी घालतात. साउथ SP कोस्टल पुलीस तो कितें करता? कोस्ट गार्ड कितें करता? कित्याक हें इवन आवटसायड 12 नॉटिकल EEZ बॅन केल्या सेंट्रल गव्हर्मेंटान. सो जेन्ना हें मेकनिजम, हें जे गियर्स आसा बॅन केलेले आसा, हे बोट्यो कशें पावता? आनी हे बोट्यो कर्नाटका फिशींग करना इलिगल, महाराष्ट्रा करना इलिगल, पूण आमच्या गोंयचे उदकान इलिगल करता. पूण हे लॉज गोंयच्या सरकाराक वो सरकार इज हेडीड ओवर बाय अ चीफ मिनिस्टर ओर सम ओर मालपे बोट ओनर्स. जेन्ना तुमी भायले लोकांचे बोटीचे एक्शन घेवपाक जायना, त्या भायर भायले आमचे गोंयचे बोट महाराष्ट्रान गेले जाल्यार इवन आमचे MLA बोट तेंचे फायन करता, सील केलेलो आसा. आनी आमचे हे भायले फिशरमॅन येता आनी हेंकोडेन एक बोट दवरपाक जायना म्हणून लॉज गोंयच्या सरकारान गोंयचे फिशरमॅन गोंयचे फिशरीज डिपार्टमेंटाक. सो हांव मागतां फिशरीज डिपार्टमेंटाक ताबडतोब एक्शन घेवचें आनी स्ट्रिकाचे स्ट्रीक्ट एक्शन. ती बोट सीज जावपाक जाय गोंयचे हितून आनी ती रिलीज करूंक उपान्ना. सो दॅट वी सेट द प्रिसिडेंट टू द मालपे बोट ओनर्स. तेंचे आख्खें गियर इलिगल, बूल ट्रॉलिंग, हाय स्पीड इंजीन, ओवरसायज वेसल, कंप्लिटली इलिगल वेसल घेवन ते गोंयच्या उदकान येता. आनी आमच्या सरकाराक आनी होम मिनिस्ट्रीक कांयच खबर ना कितें चलता दोऱ्यान. सो हांव मागतां चीफ मिनिस्टराक आनी फिशरीज मिनिस्टराक हेजेर ताबडतोब एक्शन घेवचें. आनी जे बोट्यो प्रेजेंटली पळय भायर आसा आजून पासून बूल ट्रॉलिंगाचे, तेजेर कोस्ट गार्ड एन्ड कोस्टल पुलिसाक इन्फॉर्मेशन दिवन ते ताब्यान घेवचे म्हण हांव मागतां. ना आतां फिशरीज डिपार्टमेंट आनी स्पेशल पेट्रोलिंग बोट घेतलेली आवे मारिया म्हणून, ती कितें करता? तेजेर स्टाफ आसा, ते स्टाफ कितें करता? सो मेकनिजम आसा ना जाल्यार गोंयच्या सरकाराक लॉज. फाल्यां दॅट मिन्स एनी टॅररिस्ट कॅन एंटर इन टू अवर वॉटर्स एन्ड डिस्ट्रॉय गोवा एन गो. सो जे मेकनिजम आसा जाल्यार एक्शन कित्याक जायना? आनी ते ना जाल्यार तुमी एक्शन घेवचें. कोस्टल पुलिसाक, कोस्ट गार्डाचो हेल्प घे एक्शन. सो आमी मागता की जे चीफ मिनिस्टर जे व्हडले डॅवलॉपमेंटाचे उलयता, डॅवलॉपमेंट डॅवलॉपमेंट म्हणटा, ते हें हिंगा डॅवलॉपमेंट करचें म्हूण आमचें. आयज नुस्तें पळय आहा, ताल्ले पळय आहा, ते 12 म्हयने मेवताले लोकांक खावपाक. आयज ताल्ले गोंयच्या मार्केटान दिश्टी पडना. अशें करून जायते
नुस्त्याचे स्पिशीज आहात ते या दिश्टी पडना आनी अशें चालू केलें जाल्यार आमची गोंयचे दोर्यो जो आसा तो कंप्लिटली एम्प्टी जातलो आनी आमी मागीर गोंयचे लोक वील बी हॅविंग नो फीश टू इट. सँड ड्यून्स देन वॉटर बॉडीज फिशींग विलेजीस मॅनग्रोव्स जायते आसा. सो दीस इज वन ऑफ द क्रायटेरिया वीच द फिशरीज डिपार्टमेंट सॉरी वीच द सीआरझेड डिपार्टमेंट हॅज टू फुलफील. एन्ड कोस्टल सँड ड्यून्स प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द ड्यून्स ऑफ इन द ड्यून्स एरिया बिकॉज इट प्रोटेक्ट्स अस फ्रॉम एनी फॉर्म ऑफ सायक्लोन प्लस इट इज इट हेल्प इन द बीच रिज्युमिनेशन एक्सेट्रा. सो सँड ड्यून्स आय डोंट थिंक is a problem to our state, but it's a blessing to our state because we know in states like Tamil Nadu and other coastal states we don't have dunes or we don't have even sandy beaches there. Thanks to Goa, because of these dunes we have sandy beaches. So we have to protect it. Tourism is a different tourism and this is nothing to do with tourism. Tourism will play its role how it is, it will continue. But what has to be protected under the CRZ notification has to be done. And I congratulate the department after making huge noise that finally they are doing ground truthing. And I'm hoping that whatever report has been taken by the authorities will be replicated by the NCSCM in the final draft of the CZMP plan.